जयसिंगपूर इथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की शिरोळ तालुका हा महाराष्ट्रातला असा भाग आहे जिथे विकास काय असतो हे स्पष्टपणे दिसून येतं. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील सर्व भागांमध्ये अगदी गल्लीबोळांपासून ते पाणंद रस्ते, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा अशा प्रत्येक पातळीवर काम केलं आहे. तसेच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जात धर्म न बघता प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलं आहे. त्यांचं नेतृत्व हिमालयासारखं आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा अर्ज भरणं ही विजयी सभा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा विकास एका नवीन उंचीवर पोहोचला आहे. त्यामुळे राजेंद्र पाटील म्हणजेच मी आमदार असं म्हणून त्यांना विजयी करावं असं आवाहन करून हमें नहीं है किसी का डर हमारे साथ है यड्रावकर असं म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघात पुन्हा गुलाल लावूनच यड्रावकरांना आमदार म्हणून मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोनामध्ये शिरोळ तालुक्यात केलेल्या 2000 कोटींच्या कामाच्या जोरावर विजय निश्चित असल्याचं सांगितलं. राज्याची शाहू विकास आघाडीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं. समोर कोणताही उमेदवार असला तरी 50,000 पेक्षा जास्त मताधिक्याने विजय होणार असल्याचा दावा यड्रावकरांनी केला. न्यावा झाल्यानंतर यड्रावकर गटाच्या वतीनं त्यांनी जयसिंगपूर इथून शक्ती प्रदर्शन करीत रॅली काढली. तहसील कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नाष्टे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान यावेळी तहसील कार्यालयात आमदार यड्रावकर जात असताना कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झटापट झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ. प्रत्येकाला स्पर्श करणारा हा लोकप्रिय आमदार आपला या ठिकाणी परत अर्ज भरतोय. खासदार की परवाच पार पडली आणि त्यावेळी मी स्टेजवरच सांगितलं होतं की आमदार साहेब हिमालयासारखं माझ्या पाठीशी उभे राहिले. मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय इथं असणाऱ्या सर्व बहुजन समाजातील तरुण मित्रांसाठी, वडीलधाऱ्यांसाठी, माता भगिनींसाठी सर्वांगीण विकासाचं काम करणारा सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य व्यतीत करणारा ना जात से ना पात से ना जात से ना पात से ना धर्म से आदमी पहचाना जाता है उसके कर्म से. जो कर्मानं ओळखला जातो त्यांनी कुठला जातीचा माणूस पाहिला नाही, कुठल्या पातीचा माणूस पाहिलेला नाही. त्यांनी पाहिलं त्या माणसाचं असणारं काम आणि काम हा धर्म मानून ज्यावेळी या ठिकाणी माणूस कामाला लागतो त्यावेळी परमेश्वरी आशीर्वाद त्याच्या पाठीशी त्या ठिकाणी उभे राहतात. आणि म्हणूनच राजेंद्र पाटील साहेबांचा आज नुसतं फॉर्म भरायची सभा नाही तर ही विजयी सभा आहे. उद्याचा होणारा आमदार हा आजच लोकांनी या ठिकाणी ठरवलेला आहे. पुढं कोण उभा राहणार आहे याची चिंता करू नका. आपला नाणं खणखणीत आहे. आपल्याला कुणाच्याकडे टीका करायची गरज नाही, कुणाला वाईट म्हणायची गरज नाही. आम्ही केलेलं काम आपण लोकांना सांगू. लोकांनी पाहिलेला आमदार त्या ठिकाणी पाहू, लोकांच्या पर्यंत नेऊ. त्यांनी विधानसभेमध्ये केलेलं काम पाहू. आणि गेल्या 50 वर्षामध्ये स्वातंत्र्यानंतर ह्या माणसाला करोनानंतरची फक्त 2.5 वर्ष मिळाली आहेत. 2.5 वर्षामध्ये केलेला विकास एका बाजूला आणि जे विकासाचं स्वप्न दाखवतायत त्यांनी दाखवलेला अजेंडा एका बाजूला. 2.5 वर्ष गेल्या 15 वर्षाला भारी पडतील इतकं काम या ठिकाणी आज राजेंद्र पाटलांनी मखऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये करून टाकलं. अरे हमें नहीं है किसी से डर, हमारे साथ है राजेंद्र पाटील यड्रावकर. कोणीही समोर उभा राहू दे साहेब, कसलीही ताकद असली तर ह्या गोरगरिबांचे आशीर्वाद, सामान्य माणसाची ताकद आणि तुम्ही केलेलं काम हेच खऱ्या अर्थानं आपलं मेरिट आहे. गावागावामध्ये आज काही लोक या ठिकाणी आपल्याला विचारायला येतात. कुठलंही एक गाव असं सांगत नाही आमच्या गावात काम झालं नाही साहेबाचं म्हणून. प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी जर गेलं, गल्ली बोळामध्ये गेलं तर यड्रावकर साहेबांचं काम बोलतंय, माणूस कमी बोलतोय. ते फार काही बोलत नाही. करेक्ट. एखादा माणूस जर कामात असेल, आपण लोकप्रतिनिधी कशासाठी निवडतो, तो कामासाठी असतो. आणि मी राजेंद्र पाटील साहेब मागच्या इलेक्शन पासून शिकलोय. आता काय थांबले, पायाला भिंगरीच बांधले मी रोज दिसायचो. खासदार दिसत नाही म्हणायचं काही कोण काम. केस असू द्यात नसू द्यात,
दाढी असू द्या नसेल दिसत राहिलं पाहिजे, कामाच्या रूपानं दिसलं पाहिजे, मी कसा दिसतो पक्षा माझा केलेला विकास कसा दिसतो हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून राजेंद्र पाटलां सरकार माणूस गावागावामध्ये विकास आणि स्वतः त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. मी काल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी भेट घेतली आणि मी त्यांना सांगून आलो, साहेब मी राजेंद्र पाटलांचा फॉर्म भरायसाठी निघालो आहे, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितले आमदार झाल्यानंतरच राजेंद्र पाटलांना घेऊन तिकडे ये, हा निरोप घेऊन या ठिकाणी मला आपल्यापर्यंत या ठिकाणी पाठवलंय. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदारांच्या यादीत राजेंद्र पाटलांचा या ठिकाणी नंबर आहे. राजकीय भाषण अजून पुढे रंगत यायचे, अजून पुढचं पैलवान ठरायचं आहे, अजून त्यांचा पहचान कोण चालू आहे. तो एकदा घोडावसर संपला की आपला विकासाचा महारथ या ठिकाणी चालू होईल. आम्ही कुणाच्याही विरोधात उभारलो नाही, आम्ही आमच्या समर्थनार्थ उभा आहोत, आमच्या कामाच्या जीवावर उभा आहोत, आम्ही गरिबाच्या साठी उभे आहोत, आम्ही लोकांच्या कल्याणासाठी उभे आहोत आणि करून दाखवलं आणि ते करणार आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी उभे आहोत, असा कर्मयोगी या ठिकाणी आमदार आपल्याला या ठिकाणी मिळालाय. आज तिकडे इचलकरंजीला फॉर्म भरायचा होता, आता येड्रावकर साहेबांचा फॉर्म आणि आता सावकरांचा फॉर्म या ठिकाणी भरायला मला पुढे जायचं आहे. म्हणून मी विनंती या ठिकाणी करणार आहे, राज्यामध्ये मला फिरायला या निमित्तानं शिवसेनेनं आपण ताकद दिल्यामुळे, शिवसेना प्रवक्ता असल्यामुळे मला वर या ठिकाणी उपनेता असल्यामुळे जावं लागतं. गावागावातल्या तमाम माझ्या कार्यकर्त्यांना बंधू भगिनींना मला विनंती करायची आहे की चांगलं नेतृत्व घडायला एक तप जावं लागतं, एक माणूस कार्यकर्ता घडायला तप जावं लागतं. आज हे नेतृत्व आपल्याला त हाताच्या फोडासारखं जपणं गरजेचं आहे, कारण ही वेळ परत येणार नाही. ते आपल्यासाठी इतका वेळ देतात, इतका वेळ राबतात. आज हे येणार आहे 20 तारखेपर्यंत. तुम्ही आम्ही सगळ्यांनी राजेंद्र पाटील म्हणजे मीच आमदार या भूमिकेतनं त्यावेळी राबू आणि घराघरापर्यंत जाऊन मतदाराला हात देऊ, साथ देऊ, त्यावेळी हे खऱ्या अर्थानं मतदान या ठिकाणी आपल्याला पाठीमागे येईल. साहेब परवा जयसिंगपूरला शिवाजी महाराजांचा पुतळा आपण या ठिकाणी अश्वारूढ पुतळा इथं आणून बसवण्याचा उपक्रम त्या ठिकाणी घेतला. इतका डौलदार कार्यक्रम न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची लोक दुतर्फा गर्दी करून होती, पण शिवप्रभूंचा पुतळा ज्यावेळी जयसिंगपूरच्या आपल्या त्या नांदणी चौकामध्ये त्या ठिकाणी आला, आम्ही दोघंही तिथं स्वागताला त्या ठिकाणी ट्रॉलीमधनं ती क्रेन अशी वर जात होती आणि वरनं अजिबात इकडं 2 किलोमीटर पाऊस नाही, तिकडं 2 किलोमीटर पाऊस नाही, फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पाऊस पडत होता. दैवी संकेत असतात, तुम्ही जे विचार घेऊन पुढे जाता ते परमेश्वरी आशीर्वाद त्या ठिकाणी असतात. आणि मला निश्चितपणे या ठिकाणी मी सगळ्यांची व्यासपीठावरच्या नावं घ्यायला पाहिजेत, मी नावं घेण्यामध्ये वेळ गेला तर खऱ्या अर्थानं वेळ जाईल, पण शिव छत्रपतींचा विचार आणि असणारी बहुजन समाजाची 18 पगड जाती आणि 12 बलुते दारांची ताकद जी शिव छत्रपतींची ताकद होती तीच ताकद तुम्ही घेऊन पुढे या ठिकाणी जाताय आणि सर्व समाजाला एकत्रपणे घेऊन जाऊन ही विकासाची मोड बांधताय. मी मनापासून आपल्याला ह्या उपक्रमासाठी म्हणून मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एकंदरीत 5 वर्षाच्या झालेल्या कामाचा विश्वास म्हणून आज एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने लोक उपस्थित झाले आणि लोकांना विचारूनच आम्ही आरोपी पहिल्या दिवशीपासून सांगितलं लोकांच्या बरोबर चर्चा करून 5 वर्षाच्या केलेल्या कामाचा पाडावा आणि लोकांनी सुद्धा आदेश दिला तर निश्चितपणे आज लोकांनी आदेश दिला मिळावा खरं तर महायुतीकडे आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करत होते पण तुम्ही अपक्ष आपल्या आघाडीकडून साहेब लोकसभा जी श्री शाहू विकास आघाडी ही आता नोंदणीकृत हा पक्ष आहे आणि निश्चितपणे सगळे जे महायुती आपल्या पाठिंबा आहे असा मला विश्वास आहे. खरं तर या ठिकाणी अजूनही महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, कुणाचं आव्हान वाटते तुम्हाला या विधानसभामध्ये हात करा बघले आव्हान असं नसतं लोकांचे उद्या अगोदर पूर्वीच्या काळामध्ये जातीपातीवर आधारित निवडणुका होत होत्या, त्यावेळेला ही पहिलीच निवडणूक अशी असेल की लोक विकासाला मतदान करतील आणि विकासाच्या बाजूचा विकासाचा विजय गेल्या वेळेपेक्षा लीड आहे ते 100% जास्त असणार निश्चितपणे 50,000 पुढं मताधिकी मिळेल एवढा मला विश्वास आहे.